शहरातील दुचाकी चोरी प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी आज एका चोरट्याला गजाआड केले तसेच त्याच्याकडून सात चोरीच्या हस्तगत करून मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आठ जुलैला कळम येथे करण्यात आली स्नेहल प्रकाश भरणे राहणार पारडी तालुका कळम जिल्हा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने यवतमाळ शहर पोलीस दुचाकी चोर त्यांच्या मागावर होते याच दरम्यान सहा शून्य गुन्ह्याचा गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले तसेच आरोपीची विचारपूस केली असता त्याने शासकीय रुग्णालय यवतमाळ येथून वेळोवेळी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली यात आरोपीकडून एकूण सात दुचाकी किंमत ऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ अपर पोलीस अधीक्षक डॉ धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी बाविस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकृष्ण भाकडे गजानन क्षीरसागर महेश मांगुळकर अमित कदम अल्फाक्षेख मिलिंद दरेकर अंकुश फेंडर राजकुमार कांबळे निलेश घोसे आदींनी केले